हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जलालधावा या गावातील 20 महिलांना आरोग्य अधिकाऱ्यांचे वयाचे दाखला मिळत नसल्यामुळे त्यांना शासनाचा योजना मिळत नाहीत. जसे श्रावण बाळ व संजय गाणी निराधार यांचा लाभ मिळत नाही. त्यांच्याकडे शासनाचा आधार कार्ड पुरावा ओळखपत्र असूनही त्यांना वयाचा पुरावा मिळत नाही. 70-65 वयाच्या म्हातारे आहेत, डीआरडीमध्ये आहेत आणि त्या शेतामध्ये रोज दररोज जातात, का कष्ट करणारे आहेत आणि त्यांना ते आम्ही त्यांना पगारीसाठी घेऊन जाते, चक्रा मारते, त्यांचे अर्ज दाखल करते. तहसीलदार म्हणते वयाचा आणि डॉक्टरकडे गेले की डॉक्टर 40 किंवा 50, म्हाताऱ्याचं 70 वय 65 असले तरी 40-50 देत. माझ्या आईचं 70 वर्ष आहे तर अशा म्हाताऱ्याला जर वय देत नाही, 40 किंवा 50 जर दिलं तर पगार कशी होणार. ते पगारवाले ते तहसीलमधून सांगतात की 65 वर्ष आणा, परेशानी करतात. एवढी वय झाली माझं पगार नाही, काय नाही, काही घराचा लाभ नाही, काहीच नाही. आम्हाला काही गॅस नाही, पगार नाही, डीआयडीमध्ये नावसुद्धा आहे आमचं, तरी आम्हाला कोणच काही या गावात काहीच दिलं नाही. तर आम्हाला शेत नाही, काही नाही, मालक आमचे आजारी आहेत. 2-4 रोज झालं काही खाईना, तर उठून बसता येईना. सरकार दवाखान्यात 2 गेलो तर 2 आमचं वयाचं दिलं नाही. 150 रुपये पण घेऊन सन्या आम्ही रोजी 100 रुपये बुडून सन्या दिवस माल जोस्तोर बसलो तरी आमचं त्याईने केलं नाही. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की हिंगोली जिल्ह्यातील जलालधावा या गावातील जे 20 महिला पुरुष आहेत यांना लाभ मिळण्यासाठी आपण जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कॉल करून दबाव आणावा. सिव्हिल सर्जन CS कुलकर्णी सर, त्यांचा नंबर 0-54-22-30-62-22-31 या नंबर कॉल करा. मी जलालधावा गावातून राधिका, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.